एकाच चवीची आणि नेहमीची चटणी खाऊन कंटाळला असाल तर अशा साध्या सोप्या पण वेगळ्या प्रकारे थोड्या वेगळ्या चवीची चटणी बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि आता तर थंडीमध्ये गरमागरम चटणी भात चटणी भाकरी सगळ्यांनाच आवडते आणि नेहमीचीच ती एक प्रकारची चव खाऊन आपण सगळेच कंटाळतो। चला तर वेळ वाया न घालवता रेसिपीला पटकन सुरुवात करूया। तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल तर रेसिपी पूर्ण बघा। आता या ठिकाणी मी कढई तापत ठेवलेली आहे। कढईमध्ये थोडं तेल घालायचं आहे। 2 चमचे मी तेल घातले आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये 1/2 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे। जिरं मस्त तळतळलं की यामध्ये 1 चमचा बारीक चिरलेलं लसूण घालायचं आहे। लसूण या चटणीमध्ये खूप मस्त लागतो। लसूण पाहिजे तर तुम्ही ठेचूनसुद्धा घालू शकता। आता यामध्ये सोबतच आपल्याला थोडंसं चिमूटभर हिंग घालायचं आहे। आता हिंग घालून झाल्यानंतर आपल्याला लसूणला थोडंसं लालसर परतून घ्यायचं आहे, त्यामुळे या चटणीमध्ये या लसणाची चव खूप मस्त येतं। लसूण या ठिकाणी मस्त लालसर फ्राय झालेला आहे। तर आता इथे कांदा घालायचा आहे। कांद्याची क्वांटिटी थोडी कमीच ठेवायची आहे, टोमॅटो थोडी जास्त घ्यायचे आहेत। जर तुम्हाला कांदा आवडत नसेल तर तुम्ही कांदा स्किपही करू शकता। बिना कांद्याचीही ही चटणी खूप छान लागते। कांद्याला पण आपल्याला 1 ते 1.5 मिनिटं थोडंसं परतून घ्यायचं आहे। कांद्याला जास्त लालसर परतायचं नाही आहे, थोडासा ट्रान्सपरंट झाला की यामध्ये आपल्याला आता टमाटर घालून घ्यायचे आहेत। मी या ठिकाणी 3 मोठ्या आकाराचे चांगले लाल भडक टोमॅटोज घेतलेले आहेत। टोमॅटोज आपण चांगले बारीक चिरून घेतले तर ते चटणीमध्ये चांगले लवकर शिजतात आणि चटणीमध्ये मिळून पण येतात। शक्यतो चांगले पिकलेले आणि लाल भडक असे टोमॅटोज या चटणीमध्ये वापरलेत की चटणीला चांगली चव येतं, आंबटपणा येतो। आता यामध्ये आपल्याला थोडे बेसिक मसाले घालायचे आहेत। 1/2 चमचा हळद घालायची आहे। आपल्या चवीनुसार थोडंसं तिखट घालायचं आहे, कारण आपण यामध्ये हिरवी मिरची वापरलेली नाही आहे, तर तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार घाला। 1/2 चमचा यामध्ये धने पावडर घालायचं आहे। आता मी यामध्ये थोडासा 1/2 चमचा गरम मसाला घालणार आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर घाला, नाहीतर तुम्ही स्किपही करू शकता। पण या चटणीमध्ये गरम मसाल्याची चव खूप चांगली येते। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हिरव्या मिरच्याही वापरू शकता, पण लाल तिखट वापरल्यामुळे चटणीला कलरही चांगला येतो आणि थोडी चवही चांगली येते। आता टोमॅटोज आपल्याला थोडे 2 ते 3 मिनटं परतवून चांगले सॉफ्ट शिजवून घ्यायचे आहेत। जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला यांना शिजवून घ्यायचं आहे। बघू शकता मस्त तेल सुटलेलं आहे आणि टोमॅटोज पण मस्त सॉफ्ट झाले आहेत। तर या ठिकाणी आपल्याला आता घालायची आहे मेथी। मेथीची भाजी मी स्वच्छ निवडून आणि धुवून घेतलेली आहे आणि एकदम बारीक चिरून घेतलेली आहे। तुम्हाला आवडेल तेवढी तुम्ही मेथीची भाजी यामध्ये घालू शकता। 1 कप किंवा 2 कप किंवा अगदी 2 ते 3 चमचेही घालू शकता। मी या ठिकाणी 1 कप मेथीची भाजी घातली आहे आणि आता थोडंसं चवीपुरतं मीठ घालून आपल्याला चांगलं हिला परतून घ्यायचं आहे। आता मेथीची भाजी थंडीच्या दिवसामध्ये मार्केटमध्ये खूप स्वस्त आणि मस्त दरात अवेलेबल आहे। तर तुम्ही खूप साऱ्या रेसिपीज ट्राय केल्या असतील मेथीच्या, पण तुम्ही सगळ्यांनी टोमॅटो कांदा आणि मेथीची अशा प्रकारची चमचमीत आणि चटपटीत चटणी कधी ट्राय केली नसेल तर अशा प्रकारे तुम्ही चटणी नक्की बनवून बघा, तुम्हाला सगळ्यांना आवडेल। तर या ठिकाणी 2 ते 3 मिनटं चांगली चटणी परतून झाल्यानंतर आपली चटणी इथे तयार आहे। मेथीला जास्त आपल्याला शिजवून घ्यायचं नाही आहे। तुम्ही बघू शकता थोडंसं तेल सुटलेलं आहे मस्त। तर आता गॅस फ्लेम आपल्याला बंद करून घ्यायचं आहे। ह्या चटणीला तुम्ही गरमागरम भाकरीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता। मला तर भातासोबत ही चटणी खूप आवडतं आणि खूप मस्त लागतं। तर तुम्ही अशा प्रकारची चटणी घरी नक्की बनवा आणि मस्त एन्जॉय करा। अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, सोबत बेल बटन प्रेस करा, त्यामुळे येणाऱ्या नवीन रेसिपीजचे अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळतील। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सोबतच तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि तुमच्या कमेंट्सद्वारे मला तुमच्या प्रतिक्रिया पण कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली। तुमच्या लाईक्स कमेंट आणि शेअर आम्हाला खूप महत्त्वाचे आहेत, कारण यांच्यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओज अपलोड करण्यासाठी खूप प्रोत्साहन मिळतो। चला तर भेटूया आपल्या नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोवर टाटा, बाय बाय।